सध्या सत्तेत असलेल्या महाविकास आघाडी सरकारनं जिल्ह्यातील तब्बल 700 कोटींच्या विकास कामांवर स्थगिती आणली असल्याचा आरोप आमदार संतोष पाटील दानवे यांनी पत्रकार परिषदेत केलाय. आघाडी सरकार हे स्थगिती सरकार असून सत्तेत आल्यापासून त्यांनी विकास कामांचं स्थगिती आणण्याचा धडा कालवलाय असं मत आमदार संतोष दानवे यांनी व्यक्त केलंय. हे बघा, जालना जिल्ह्यामध्ये सर्व स्तरावरचे मागील 5 वर्षापूर्वी आमचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून जे कामं मंजूर करण्यात आले होते, सरकारच्या माध्यमातून जे कामं मंजूर करण्यात आले होते, असे साधारणतः 700 पेक्षा जास्त रकमेचे कामं या जालना जिल्ह्यामध्ये नवीन सरकारने, महाविकास आघाडीच्या सरकारने याला स्थगिती दिलेली आहे. यामध्ये मग मोठ्या प्रमाणावर पाणीपुरवठा योजना असतील, त्याचबरोबर बांधकाम विभागाचे कामं असतील, पर्यटनाचे कामं असतील, असे असंख्य वेगवेगळ्या योजनेचे कामं त्या ठिकाणी त्याला स्थगिती देण्यात आलेली आहे. आणि म्हणून निश्चितपणे जालना जिल्हाच काय तर मराठवाड्यावर त्या ठिकाणी अन्याय करण्याचं सत्र या सरकारने त्या ठिकाणी चालू केलेलं आहे.